नाना आता माफ करावं, आपल्या सौमित्रच्या जीवाची मला त्याच्या जीवाची पर्वा नाही आहे। हे बघ ऋषिकेश, आता या पुढे या घरामध्ये सौमित्रचा विषय नकोय। सौमित्र मला मेला, त्याच्या नावाने मी आता अंघोळच करतो। सारंग भाऊजी स्टेजवर पडल्यावर संपूर्ण कुटुंब त्यांना सावरायला धावलं। भाऊजी स्टेजवर पडल्यावर सगळ्यात आधी तुझा हात पुढे यायला हवा होता। वहिनी ते इजणदेवे कुटुंब आपल्या माणसांची साथ कधीच नाही सोडत, लक्षात ठेव। सारंग दादा असं म्हणतात की जेवढी मेहंदी रंगते तेवढं बायकोचं नवऱ्यावर प्रेम असतं। सौमित्रला आपण आउटहाऊस मध्येच रेडी करायचं आणि मग लग्नात सारंगच्या ऐवजी सौमित्र उभा राहणार। अगं माझीच काय माहिती, मला करू दे ना। पण आता तुमचं लग्न आहे की नाही, आता ह्या नवरदेवाने फक्त लाड करून घ्यायचे आहेत याचीच तर काळजी असते मला सतत। खूप साधे आहेत सारंग भाऊजी। सारंग भाऊजी स्टेजवर पडल्यावर संपूर्ण कुटुंब त्यांना सावरायला धावलं। भाऊजी स्टेजवर पडल्यावर सगळ्यात आधी तुझा हात पुढे यायला हवा होता। वहिनी ते इजणदेवे कुटुंब आपल्या माणसांची साथ कधीच नाही सोडत, लक्षात ठेव। हे पत्र मी तुम्हाला मुद्दाम लिहितेय, कारण ऐश्वर्याला सारंगशी नाही सौमित्रशी लग्न करायचं। तिने त्याला किडनॅप करून आउट हाऊस मध्ये ठेवलंय। ऐश्वर्या सारंग भाऊजी पडल्यावर संपूर्ण कुटुंब त्यांना सावरायला धावलं। सगळ्यात आधी तुझा हात पुढे यायला हवा होता। रणदेवे कुटुंब आपल्या माणसांची साथ कधीच नाही सोडत, लक्षात ठेव। शेवटचं मंगलाष्टक संपताना लाईट जातील। या सारंगच्या जागी सौमित्र येईल आणि आमचं लग्न होईल।